डॉक्टरांनी आम्हाला वेळ दिला आणि डॉक्टर तुमचा आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि आमच्या स्मरणिकेच्या वेबसाईटसाठी त्या प्रकाशनासाठी आपल्यासारखी व्यक्ती मिळणं हे आमचं भाग्यच आहे. संपादक मंडळ आणि स्मरणिका तयार करण्यासाठी अनेक महिने तयारी चालवली होती आणि लॉकडाऊनमुळे जागतिक पार्किन्सन मेळावा झाला नाही आणि त्यावेळी होणारी स्मरणिका प्रकाशनही झालं नाही. आणि यांच्या श्यामाताई शेंडे त्यांच्या मुलांनी म्हणजे सुनील अनिल शेंडेनी सुचवलं की वेबसाईटवर का तुम्ही प्रकाशित करत नाही एवढं सगळं जर मटेरियल तुमच्याकडे आहे तर. आणि ते त्यांनी सुचवलं आणि अतुलनी ते प्रत्यक्षात आणलं आणि विनय दीक्षितने छपाईचं काम हातात गेलं आणि अगदी कालपर्यंत काय काय दुरुस्त्या आम्ही त्याला अचानक करायला सांगितलं तरी न कंटाळता त्यांनी त्या केलेल्या आहेत. या सर्वांचे आभार आणि मी डॉक्टरांना विनंती करते की स्मरणिकेचं प्रकाशन त्यांनी करावं. धन्यवाद शोभनाताई. पार्किन्सन्स मित्र मंडळाची जी 2020 स्मरणिका आहे तिचं आपण एक औपचारिक प्रकाशन करूयात. हे असं हे आहे या स्मरणिकेचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद. पार्किन्सन मित्र मंडळाचे सर्व सदस्य आणि सर्व ज्येष्ठ नागरिक आणि इतर सर्व मित्र मैत्रिणींनो, पावसाळ्यातील आजार या विषयावर मला काही गोष्टी सांगायला सांगितल्यात. याला आपण व्याख्यान म्हणू नका तर एक आपण चर्चा करायची असं ठरवूयात. साधारणतः पावसाळा आपण जे म्हणतो की नेमेची येतो मग पावसाळा हे सृष्टीचे कौतुक जाणं बाळ असं आपण लहानपणापासून ही उक्ती ऐकत आलेलो आहोत. पण नेमेची येणाऱ्या ह्या पावसाळ्याबरोबर सृष्टीचं कौतुक तर सुरू होतच, म्हणजे छान हिरवीगार अशी हे सर्व गवत पसरतं, ठिकठिकाणी सगळं झाडं कशी स्वच्छ होऊन जातात. पण या नेमेची येतो पावसाळ्याबरोबर काही आजारपणही नेमेचीच येतात, नियमितपणे येत असतात. त्याच्यामुळे ही आजार हे आजारपण का येतं किंवा हे आजार कसे येतात त्याच्यामध्ये आपण काय काळजी घ्यायची याच्याबद्दल आपण थोडं थोडं काही गोष्टी बोलूया. आता सर्वात प्रथम पावसाळा जर म्हणलं आपण तर पावसाळ्याचं हवामान ढगाळ हवामान असतं, बऱ्याचदा त्यावेळेला गरमही होत असत. हे ढगाळ हवामान आणि थोडस दमट हवामान याच्यामुळं आपल्या वातावरणामध्ये जे विषाणू असतात, व्हायरसेस असतात, यांचं प्रमाण खूप वाढतं. तर वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरसेस या काळामध्ये वाढू शकतात आणि त्याच्यामुळं की सर्दी किंवा खोकला, इन्फ्लुएन्झा अशा प्रकारचे जे व्हायरस वाढतात आणि त्याच्यामुळं ते आजार आपल्याला होत असतात. म्हणजे असा समज आहे की पावसात जाऊन भिजलं की सर्दी होते आणि खोकला येतो, तर तसं नसतं. हे जे आपले विषाणू आहेत हे या दमट हवामानात जास्ती वाढतात आणि मग तुम्ही घरी जरी बसला असलात तरी तुम्हाला तो त्रास होऊ शकतो. आता याच्यामध्ये फक्त साधी सर्दी किंवा साधा फ्लू यांचेच आजार येतात, सर्दी खोकला ताप सुरू होतो असंच नाही, तर इतरही काही साधारणतः विषाणू असतात. यामध्ये विशेषतः स्वाईन फ्लूचा जो विषाणू आहे तोही या काळामध्ये खूप वाढतो. आणि आत्ता आपण सगळे ऐकतोय की हा कोरोनाचा जो आजार पसरलेला आहे, कोरोनाचा विषाणूची ही जी संपूर्ण जागतिक साथ पसरलेली आहे, याची पण लक्षणं ही सर्दी खोकला ताप येणं अशीच असतात. तर आता या सगळ्या ह्याच्यामध्ये सर्दी पुन्हा पुन्हा झाली हे झाली आणि आपण त्याची जर वेळेवर काळजी घेतली नाही तर मग ती सर्दी डोक्यामध्ये जाम होऊन बसणं, सायनसेसचा त्रास होणं, मग त्याच्यामुळे डोकं खूप दुखणं, मग डोकं खूप दुखलं की उलट्या मळमळ होणं, असेही त्रास होतात. हे सगळे त्रास जर टाळायचे असतील तर साहजिकच आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायला लागतात. त्यामध्ये काय असतं तर एक असं आपण सांगतो की सर्दीबद्दल असं म्हणलं जातं की सर्दी झाली आणि त्याच्यावर जर तुम्ही औषध घेतलं, काही गोळ्या घेतल्या, तर सर्दी 7 दिवसात बरी होते.
आणि जर औषध घेतलं नाही तर ती आठवड्यात बरी होते. या थोडक्यामध्ये काय असतं तर सर्दीवर फार औषध घ्यायची गरज नसते असं आपण समजत होतो. पण सध्याच्या काळामध्ये हे स्वाईन फ्लू आणि हा कोरोना यामध्ये हीच लक्षणं असल्यामुळं सध्याच्या दिवसांमध्ये जर आपल्याला पावसाळ्यामुळं किंवा पावसाळी हवामानामुळं जर सर्दी झाली, खोकला आला तर अंगावर काढू नका. बऱ्याचदा असं होतं की मग काहीतरी आपल्याला माहिती असतात ती औषधं घेतली जातात किंवा मग परस्पर दुकानांमध्ये जाऊन औषधं घेतली जातात. तर तसं न करता तुम्हाला ज्यावेळेला सर्दी खोकला होईल त्यावेळेला तुमच्या डॉक्टरांचा जरूर सल्ला घ्या. एक विशेष गोष्ट मला अशी सांगायची आहे की सध्या तुम्हाला माहिती आहे आता आजपासून पुन्हा लॉकडाऊन सुरू झालेलं आहे. ज्येष्ठ नागरिकांना आणि यांना बाहेर पडू नये अशा प्रकारच्या सूचना आहेत. पण आजकालच्या दिवसांमध्ये अनेक डॉक्टरांनी ही ऑनलाईन म्हणजे व्हिडिओ कन्सल्टेशन सुरू केलेलं आहे. तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की जर असं काही त्रास वाटला तर तुम्ही एक मिनिट जरा त्या सोमण मॅडम त्यांना जरा तुमचा व्हिडिओ ऑफ करा. तुम्ही ऐका, तुमचं काम झालं की मग परत चालू करा. तर यामध्ये सर्दी खोकला झाला तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला लगेच घ्या आणि त्यामुळं मग तुम्हाला काही जर अशी लक्षणं असतील, समजा करोनाची लक्षणं असतील किंवा स्वाईन फ्लूची लक्षणं असतील तर त्याप्रमाणे डॉक्टर तुम्हाला सल्ला देतील आणि योग्य त्या तपासण्या करून घेतील. सांगायचा मुद्दा असा की सर्दी खोकला, डोकं दुखणं, अंग दुखणं, बारीकसा ताप येणं ही लक्षणं पावसाळ्यामध्ये नेहमीच आढळतात आणि ती दमट हवामानामुळं होतात. पण आजकालच्या दिवसामध्ये या करोनाचा प्रादुर्भाव असताना ह्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका किंवा मनानी औषध घेऊ नका. आता हे जे हवामान आहे याच्यामुळे फक्त सर्दी खोकला होतो असंच नाही तर दमट हवामान हे बऱ्यापैकी ज्यांना दम्याचा किंवा खोकल्याचा, ज्यांना क्रॉनिक ब्रॉन्कायटिस किंवा COPD असा बऱ्याच जणांना त्रास असतो किंवा अस्थमा या लोकांना सुद्धा या पावसाळी हवामानाच्या दिवसांमध्ये नक्कीच त्रास होतो. त्याच्यामुळं सुरुवातीला सर्दी खोकला झाला की त्याचं दम्यात सुद्धा रूपांतर होतं किंवा तो खोकला होतो आणि तो खूप लांबतो आणि तो कधी कधी खूप त्रासदायक असतो. त्यामुळं पुन्हा एकदा ज्यावेळेला तुम्हाला सर्दी खोकला होईल त्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि जर तुम्हाला खरोखरच तो त्रास लवकर बरा झाला नाही तर तुम्ही डॉक्टरांना जाऊन दाखवा आणि योग्य ती औषधं घ्या. कारण साधारणतः जसजसं वय 50-60 नंतर आपल्या श्वासाची किंवा फुफ्फुसाची कपॅसिटी कमी होत जाते. त्याची जी आपण जेवढी हवा घेतो त्यापेक्षा खूप कमी हवा फुफ्फुसामध्ये जाते आणि त्याच्यामुळं जर अशा प्रकारची जर इन्फेक्शन झाली, दम लागला, खूप खोकला लांबला तर न्युमोनियावरही ते जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं उपाय मुख्य एकच, तो म्हणजे साधा सर्दी खोकला झाला तरी ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन त्याची औषधं घ्या. आता हे टाळायचं असेल तर त्यावेळेला आपल्याला एक लक्षात ठेवा की घरामध्ये वातावरण उबदार पाहिजे आणि साधी गोष्ट असते की कोमट पाण्याच्या गुळण्या करा. कोमट पाणी साधं, त्याच्यामध्ये मीठ टाकायचीही गरज नाही. बऱ्याचदा आपल्याकडे मीठ टाकण्याची सवय असते, टाकायला हरकत नाही पण मीठ टाकून असा खास फायदा होत नाही. विशेषतः ज्यांना ब्लड प्रेशर आहे अशांनी तर ते मिठाच्या पाण्याच्या गुळण्या टाळाव्यात. किंवा काही जणांना हळदीचं दूध प्यायची सवय असते किंवा हे आजकाल अनेक ठिकाणी सांगितलं तर तेही तुम्ही करायला हरकत नाही. तर साधारणतः दिवसभरामध्ये गरम पेय पिणं, स्वतःचं शरीर उबदार ठेवणं किंवा जर कधी कधी पावसाळ्यामध्ये गार वारे वाहतात त्याच्यामुळेही त्रास होऊ शकतो तर अशा वेळेला आपण स्वतःला गरम कपडे घालणं ह्या गोष्टी कराव्या. जर तुम्हाला बाहेर पडायचं झालं, लक्षात घ्या पावसाळ्यामध्ये आत्ता आपल्याला लॉकडाऊन असलं तरी 11 ते 4 या काळात उद्यापासून आपल्याला भाजी खरेदी किंवा दुकानात जायला परवानगी आहे. खरं तर 60-65 वरच्या वयाच्या लोकांनी जायचं नाही पण तरी जर जावं लागलं काही कारणात तर रेनकोट किंवा छत्री जरूर जवळ ठेवा. कारण पाऊस जर आला तर तुम्ही पावसात भिजलात तर तुम्हाला अजून त्रास होईल. आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे, पुन्हा एकदा करोनाच्या संदर्भात, बऱ्याचदा असं होतं की आपण थोड्या अंतरावर जातो, कुठली बँकेत जातो आणि पाऊस पडायला लागला तर मग काय होतं, जवळपासच्या एखाद्या झाडाखाली किंवा दुकानाच्या वळचणीला सगळे उभे राहतात, तिथं खूप लोकांची गर्दी होऊ शकते आणि मग अशा वेळेला सोशल डिस्टन्सिंग न पाळल्यामुळं आपल्याला करोनाची बाधा होऊ शकते. तर हे लक्षात घ्या की बाहेर जाते खरंच आवश्यक असेल तरच बाहेर जा आणि जाताना बरोबर छत्री किंवा रेनकोट हे जवळ ठेवा
भिजण्याची वेळ येऊन देऊ। आता हे झालं हवामानात। जसं पावसाळ्यामध्ये हवामान बदलतं तसंच पावसाळ्यामध्ये पाणी बदलतं। म्हणजे आपलं पिण्याचं जे पाणी आहे आपण हे नेहमी ऐकतो की पिण्याचं पाणी आपलं पुण्यामध्ये सर्वात चांगलं असतं। म्हणजे पुणेकर बाहेर गावी जाऊन आमच्या पुण्याचं पाणी म्हणून बरोबर सहलीला जाताना सुद्धा बाटल्यांमधून पाणी घेऊन जातात। तर हे पाणी सुद्धा पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा बिघडतं। तुम्हाला माहिती असेल की कधी कधी तांबूस रंगाचं पाणी येतं, कधी कधी त्याच्यामध्ये गाळ सुद्धा येतो। पुण्याची शुद्धीकरण व्यवस्था ही खूप चांगली आहे, त्यामुळं ते जरी पाणी स्वच्छ शुद्ध पद्धतीने येत असलं तरी अनेकदा काय होतं, अनेक सोसायट्यांमध्ये हे पाणी खाली टाकीत साचवलं जातं आणि नंतर मग ते वर हे केलं जातं, वर चढवलं जातं। यामध्ये कधी कधी त्याच्यामध्ये थोडंसं इन्फेक्शन किंवा त्याच्यामध्ये जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे आपल्याला आजार होऊ शकतात। त्याच्यामुळे हे आजार कुठले होतात तर जुलाब होणं। या जुलाबामध्ये अमिबा नावाचे जंतू असतात, त्याचे अमिबिक डिसेंट्री होते, ज्याला अमांश म्हणतो। मग त्याच्यामध्ये काय होतं की पोटात कळ मारते आणि थोडी थोडी अर्धवट घट्ट अर्धवट पातळ अशी शौचालय होते। कधी कधी एकदम पाण्यासारखे पातळ जुलाब होतात, हे व्हायरल डायरिया असतात। किंवा कधी कधी खूप कळ मारून जुलाब होतात, त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, औषध घेतलं नाही, तर मग त्या शौचामध्ये रक्तही पडायला लागतं। ही बॅसिलरी डिसेंट्री असू शकते। तर हे सगळं टाळायचं असेल, झाल्यावर तुम्हाला डॉक्टरांना दाखवलंच पाहिजे, पण हे जर टाळायचं असेल तर पावसाळ्यामध्ये एक फिल्टर वापरावा। आपल्याला घरामध्ये पाणी हे नेहमी फिल्टरचं प्यावं, कारण हे जर खाली टाकीमध्ये जर पाणी साचलं असेल तर आपल्याला 12 महिने फिल्टरची गरज आहे, पण पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा पाणी अशुद्ध होऊन येण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळं आपल्याला मग तो फिल्टर जो असेल तुम्ही साधं स्वच्छ तिपदरी पडक्याने काढून घ्या, किंवा जर आता आजकाल साधे फिल्टर पण मिळतात की तुम्ही त्याच्यामध्ये भरल्यानंतर ते बरोबर गाळून येतं, आरो पद्धतीचे फिल्टर बसतात की ज्याच्यामध्ये रिव्हर्स ऑस्मॉसिस होऊन ते अतिशय शुद्ध होतं, त्याच्यातले खनिज आणि इतर गोष्टी सुद्धा त्याच्यातून दूर होतात। तर कुठलंही पण स्वच्छ पाणी वापरलं पाहिजे, शुद्धीकरण केलेलं पाणी वापरलं पाहिजे, तर हे महत्त्व आहे पाण्याचं। आणि हे जर आपण पाळलं नाही तर मग पावसाळ्याच्या काळात उलट्या जुलाब हे होण्याची शक्यता खूप असते। आता पावसाळा झाल्यानंतर, पावसाळा जसा सगळ्या सृष्टीमध्ये नवचैतन्य निर्माण करतो, सगळीकडे असं छानपैकी हिरवं गवत पसरतं किंवा झाडंसुद्धा फार छान स्वच्छ होतात, वातावरणही आपल्याला स्वच्छ वाटतं, पण याच काळामध्ये काही कीटक मात्र खूप जोरात पसरतात। एक तुम्हाला कल्पना आहे की दरवर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी माशा येतात। एक असं साधारणतः ऑगस्ट सप्टेंबरमध्ये या माशा नेहमी सगळीकडे खूप येत असतात। या माशांमुळं बऱ्याच प्रकारचे आजार होतात। त्या माशा काय असतात की त्या वेगवेगळ्या ठिकाणी बसतात आणि दूषित गोष्टी त्यांच्या पायाला लागतात किंवा पंखाला लागतात आणि हे दूषित पदार्थ त्यांच्या पायातून पंखातून आपल्या अन्नावर जर त्या बसल्या तर आपल्याला नक्कीच तो त्रास होतो। तर या गोष्टी आपल्याला टाळायच्या असतील तर माशा होऊन देऊ नयेत। तिथं काही चिकचिक असेल किंवा असं खूप खूप असेल या गोष्टी नेहमी कोरड्या ठेवाव्यात। घराच्या आजूबाजूला जर खूप माशा होत असतील तर घरांना माशांच्या जाळ्या बसवाव्यात, म्हणजे घरामध्ये माशा येणार नाही, या गोष्टी पाळत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाहेरचे जे गोष्टी आहेत, जे खाद्यपदार्थ आहेत, ते जर आपण आणले तर ते व्यवस्थित स्वच्छ करून किंवा रादर धुवून हे करून वापरावेत, कारण ह्या माशांमुळं अनेकदा ह्या गोष्टी आपल्याला त्रास देऊ शकतात। या माशा ज्या आहेत विशेषतः उघड्यावरचे पदार्थ जे असतात, अनेकांना अशी सवय असते, सध्या सुदैवानी हे सगळे गाड्यां हे बंद आहे, पण अनेकांना सवय असते बाहेर खाण्याची, अगदी काही नाही झालं तरी बाहेर जाऊन पावभाजी खाण्याची सवय असते, सुदैवानी ते बंद आहे, पण उघड्यावरचे पदार्थ हे नेहमीच माशांमुळं जास्ती दूषित होतात आणि त्याच्यामुळं टायफॉइड सारखा आजार होऊ शकतो। हा टायफॉइड जो आजार जो आहे याच्यामध्ये ताप येतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे टायफॉइड किंवा विषमज्वर किंवा मुदतीचा ताप म्हणतात, एकेकाळी हा खूप गंभीर आजार समजला जायचा। म्हणजे तुमच्या आमच्या लहानपणी ह्या आजाराने माणसं दगावायची सुद्धा, पण ह्या आजारात काय होतं, ताप येतो, तो 5-5, 8-8 दिवस उतरत नाही, दररोज थोडा थोडा वाढत जातो, संध्याकाळच्या वेळेला जास्ती ताप येतो, किंवा कधी कधी कालपेक्षा आज जास्ती, आजपेक्षा उद्या जास्ती, असा पायऱ्या पायऱ्याने ताप वाढत जातो आणि त्यामध्ये मग आतड्याला सूज आलेली असते, आतड्याला जखमा होतात आणि पेशंट खूप सिरियस होऊ शकतो। तर हे टाळायचं असेल तर पावसाळ्यामध्ये
उघड्यावरचे पदार्थ न खाणं आणि माशांचा प्रादुर्भाव टाळणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि माशांमुळे इतरही आजार होतात. पूर्वी यापेक्षाही खूप अनेक आजार व्हायचे, प्लेग सारखे आजारही व्हायचे, पण ह्या माशांचा आपण नायनाट केला पाहिजे किंवा त्यांचा आपल्या घरामध्ये त्या येऊन देता का नाही, त्या मारून टाकायच्या नाही, तर त्यांच्यापासून संरक्षणासाठी आपल्याला जाळ्यापासून घ्या आणि स्वच्छ हे करा. आपल्या घरातल्या ज्या फरशा आहेत किंवा काही इतर हे गोष्टी त्या फिनेलनी किंवा कुठल्याही एखाद्या जंतुनाशकाने पुसून घ्याव्या. आत्ता कोरोनाच्या दिवसात सुद्धा आपण फरशा ज्या आहेत या साध्या जंतुनाशकाने किंवा सोडियम हायपोक्लोराईडने पुसून घ्या म्हणून सगळ्यांना सांगतो. तेच माशांसाठी सुद्धा उपयुक्त पडतं. हे सोडियम हायपोक्लोराईड आजकाल सगळीकडे मिळतं आणि ते खूपच उपयुक्त आणि गुणकारी आहे. तर सर्व प्रकारच्या जे काही पृष्ठभाग आहेत, म्हणजे खिडक्यांचे कठडे असतील, जिन्याचे कठडे असतील, आपल्या घरातली फरशी असेल, टेबल असेल, हे सगळं स्वच्छ ठेवावं आणि ओलसर ठेवावं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घराच्या आजूबाजूलाही पाणी जिथं किंवा खाण साचून देऊ नये. हे घाणीवर माशा जास्ती बांधतात किंवा चिखलही होऊन देऊ नये. आता माशांबरोबर सर्वात महत्त्वाचा जो कीटक आहे की ज्यांनी संपूर्ण जगाला हैराण करून सोडलेलं आहे तो म्हणजे डास. या डासांमुळं अनेक प्रकारचे आजार होतात, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. डासांमुळं जे आजार होतात ते खरं तर डासांमुळं प्रसार होत असतं. डास हे डास चावल्याने आजार होत नाही, तर डासांच्या पोटामध्ये काही वेगळे विषाणू गेलेले असतात, त्यांच्यामुळं ते आपल्याला आजार होतात. आता ह्या डासांमुळं होणाऱ्या आजारांमध्ये मलेरियाचा डास आहे. मलेरिया, डेंगी किंवा चिकनगुनिया यासारखे आजार हे डास चावल्याने होतात. आता यामध्ये एक फरक आहे. हे जे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया अशासारखे आजार होतात. आणि यामध्ये डासांच्या ज्या जाती किंवा प्रजाती आहेत त्या वेगवेगळ्या असतात. आता मलेरियाचा जो डास आहे हा मलेरिया हा खूप पावसाळ्यामध्ये खूप पसरतो, कारण मलेरिया पावसाळ्यामध्ये ठिकठिकाणी पाणी साचतं आणि हे साचलेलं पाणी जे असतं हे त्याच्यामध्ये हे डासांचे ज्या अळ्या आहेत किंवा त्यांची उत्पत्ती होते आणि मग ह्या अळ्या वाढून ते डास तयार होतात. हे मलेरियाचा जो डास आहे हा नेहमी अशा साचलेल्या किंवा घाण पाण्यामध्ये तयार होतो की जे काही स्वच्छ नाही अस्वच्छ पाण्यामध्ये मलेरियाचे डास तयार होतात आणि मग ते आपल्याला चावल्यानंतर मलेरियाचा आजार होतो. आणि मग मलेरियामध्ये थंडी भरून येणं, खूप ताप येणं हे तर प्रकार होतातच, पण मलेरियामध्ये आणखीनही खूप जास्ती काही आजार होऊ शकतात की हा ताप जर आपण वेळेवर त्याचं निदान केलं नाही तर हा मेंदूमध्येही जाऊ शकतो. आज भारतामध्ये मलेरियावर नियंत्रण आणण्यासाठी खूप गोष्टी केल्या जातात, पण मलेरिया हा अजूनही भारतात नियंत्रणात नाही. पण आपण सर्वांनी आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेही पाणी किंवा अस्वच्छ पाणी साचून दिलं नाही तर तो नक्कीच ताब्यामध्ये राहील आणि आपल्याला नेहमी त्याच्यावर लक्ष ठेवायला. दुसरा जो आजार आहे डासांमुळे होणारा तो म्हणजे डेंग्यू. गेली 10-15 वर्ष या डेंग्यूच्या आजाराने सगळीकडे खूप थैमान घातलेलं आहे.
दरवर्षी पावसाळ्यामध्ये हा सुरू होतो आणि डिसेंबर पर्यंत चालू राहतो. या डेंग्यूच्या आजारामध्ये, डेंग्यूलाही लोक खूप घाबरतात, डेंग्यूच्या आजारामध्ये सुद्धा तो डेंग्यूचा डास असतो तो वेगळा असतो. नेमका जसा मलेरियाचा डास हा अस्वच्छ पाण्यामध्ये तयार होतो, तसा डेंग्यूचा जो डास आहे हा स्वच्छ पाण्यामध्ये त्याची अंडी घालतो आणि त्याच्या अळ्या तयार होतात. तर हे स्वच्छ पाणी कुठं कुठं साचू शकतं, तर आपण घरामध्ये ज्या कुंड्या ठेवू, बऱ्याचदा आजकाल फ्लॅट्समध्ये किंवा इवन बंगल्यांमध्ये कुंड्या ठेवलेल्या असतात, त्याच्यामध्ये पावसाचं पाणी किंवा त्याच्यात घातलेलं पाणी साचतं आणि अगदी थोडं पाणी असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये डेंग्यूचे डास तयार होतात. दुसरा जो दुसरं जे आपण पाणी साचतं ते म्हणजे फ्रीजच्या खाली जे पाणी असतं त्याच्यामध्ये डासांच्या अळ्या तयार होतात. काही काही ठिकाणी तर मी असं पाहिलं आहे की घरामध्ये फेंगशुई सारखं पाण्याचं ते हे ठेवलेलं असतात, शोभेच्या कोण हे ठेवलेलं असतात, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं असतं, त्या फेंगशुईमध्ये सुद्धा डेंग्यूचे डास तयार होतात. तर कित्येकदा घराच्या आजूबाजूला कुणी काही टायर टाकलेले असतात किंवा फुटके डबे टाकलेले असतात, बऱ्याचदा काय असतं ज्यांचे बंगले किंवा ज्या सोसायटीच्या वरचं टेरेस असतं त्याच्यावर अशा न लागणाऱ्या गोष्टी ठेवलेल्या असतात, त्याच्या साफटीमध्ये अगदी थोडंसं वाटीभर पाणी जरी साचलेलं असलं तरी त्याच्यामध्ये डेंग्यूच्या अळ्या सापडू शकतात. सांगायचा मुद्दा असा की आपल्या घरामध्ये आणि घराच्या आजूबाजूला कुठंही पाणी साचून ठेवू नका. बऱ्याचदा काही जणांना अशी सवय असते की पावसाळ्यामध्ये बादलीभर पाणी भरून ठेवायचं, तर हे भरलेलं पाणी जे असेल ना ते सुद्धा रोजच्या रोज बदलायला पाहिजे किंवा ते वापरून टाकायचं. ते पाणी एक दिवसापेक्षा जास्ती दिवस साचून द्यायचं नाही आणि विनाकारण कुठेही पावसाळा असल्यामुळं पाणी पडतच असतं, पाऊस पडतच असतो, त्यामुळे कुंड्यांमध्ये पाणी विनाकारण घालायची गरज नाही. घालायचं असेल तर अगदी थोडं पाणी हे करायचं. हा डेंग्यूचा डास चावल्यानंतर आपल्याला ताप येतोय, थंडी वाजून ताप येतो, त्यानंतर आपल्या शरीरामध्ये काही ज्या रक्तपेशी असतात ज्याला प्लेटलेट म्हणतात त्यांची संख्या कमी होत जाते आणि मग वेगवेगळ्या शरीरांतर्गत रक्तस्राव होऊ शकतो. यामध्ये कित्येकदा पेशंट गंभीर आजारी पडून त्याच्यामध्ये त्याचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. पण गेल्या काही वर्षामध्ये भारतामध्ये विशेषतः पुण्यामध्ये आपल्याकडे जे डेंग्यूचे पेशंट आहेत हे औषधांनी किंवा हे बघून ते बरे होतात. डेंग्यू बरं करणारं औषध नाही, जसं मलेरियाचं औषध आहे ते बरं करणार, तसं डेंग्यूचं औषध नाही. पण डेंग्यूच्या याच्यामध्ये सुद्धा ज्यावेळेला आपल्याला आजार झाला तर आपल्याला तातडीने डॉक्टरांना दाखवावं लागतं. किंबहुना ताप आल्यानंतर डॉक्टरांना दाखवल्यावर ते तातडीने तुमचं निदान करण्यासाठी रक्त तपासणी सांगतात आणि त्यामधून डेंग्यूचं निदान होतं. त्याचबरोबर चिकनगुनिया नावाचा एक आजार अधूनमधून खूप ठिकाणी पसरतो. हा चिकनगुनिया हा आफ्रिकन शब्द आहे, याचा चिकनशी काही संबंध नाही. तर हा जो चिकनगुनिया या नावाचा आजार आहे हा सुद्धा डास चावल्यामुळे होतो. ह्या आजारामध्ये काय होतं तर सांधे सुचतात, इतके सुचतात किंवा इतके दुखतात की लोकांना उठून बसता येत नाही, उभं राहता येत नाही आणि जर त्याच्यावर वेळेवर औषध घेतलं नाही तर अनेक आठवडे, काहींना अनेक महिने आणि क्वचित प्रसंगी अनेक वर्ष लोकांचे सांधे, विशेषतः गुडघ्याचे आणि घोट्याचे सांधे हे दुखत राहतात किंवा सुजलेले राहतात. चिकनगुनियामुळे मृत्यू फारसे होत नाही पण त्यामध्ये रुग्ण गंभीर होऊ शकतो आणि कायमस्वरूपीचा तो एक प्रकारचा अपंग असतो की त्याला कुठं बसता येत. काही वर्षांपूर्वी कर्नाटकच्या भागांमध्ये अशा साथी आल्या होत्या चिकनगुनियाच्या की त्याच्यामध्ये गावाच्या गावं आडवी झाली. तर ह्या सगळ्या याच्यामुळं एकच आपण लक्षात ठेवायचं की पाणी साचून द्यायचं नाही, स्वच्छ पाणी सुद्धा साचून द्यायचं नाही आणि घाण पाणी किंवा अस्वच्छ पाणी सुद्धा साचून द्यायचं आपल्या घरातही नाही, आजूबाजूच्याही ठिकाणी नाही आणि टेरेसवर किंवा अशा मोकळ्या जागांमध्ये काही गोष्टी असे डबे किंवा हे टाकलेले असतील तर त्यातही बघून पाणी आपण स्वच्छ करून घेतलं पाहिजे. तर हे जे त्रास आहेत, हे आजार आहेत, हे वेगवेगळ्या कीटकांमुळं. आता अजून एक खूप वेगळ्या प्रकारचा आजार आहे की जो पुण्यामध्ये फारसा दिसत नाही पण मुंबई किंवा काही शहरांमध्ये दिसतो. असं असतं की ह्या आजाराला लेप्टोस्पायरोसिस म्हणतात. हा लेप्टोस्पायरोसिस नावाचा जो आजार आहे हा अजिबात दुर्मिळ नाही, आपण शब्द फार कमी वेळा ऐकला असेल, पण हा जो असतो ना हा एक प्रकारचा बॅक्टेरिया असतो की तो प्राण्यांमध्ये जातो. म्हणजे हे प्राणी कुठले तर गाई बैल म्हैस किंवा बकऱ्या यांच्यामध्ये जातो आणि विशेषतः करून उंदरांच्या शरीरात जातो आणि ह्या प्राण्यांना हे त्यांच्या शरीरात गेल्यावर काही त्रास होत नाही पण ते ज्या वेळेला त्यांच्या मूत्रामधून ते पसरतात आणि पावसाळ्यामध्ये
पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा आपण बघतो की पाणी तुंबलेलं असतं, बऱ्याचदा गटार तुंबतात. मुंबई सारख्या शहरामध्ये ज्यावेळेला पाण्याची ज्यावेळेला भरतीची लाट येते त्यावेळेला गटारांचं पाणी तिथं गटारं सोडलेली आहेत खाली, ते गटारांचं पाणी उलट शहरामध्ये येऊन पाणी सगळीकडे साचतं. अशा वेळेला त्या साचलेल्या पाण्यातून ज्यावेळेला माणसं चालत जातात त्यावेळेला त्यांच्या पायाला जर एखादं चुकून कुठं खरचटलेलं असलं, एखादी जखम असली, तर त्या जखमेमध्ये हे जंतू जातात. म्हणजे त्या गटार तुंबल्यामुळं त्या गटारांमध्ये जे उंदीर असतात ते उंदीर सगळीकडे पसरतात आणि त्यांची त्यांचं जे मूत्र आहे त्या पाण्यामधून पसरतं आणि त्या मूत्रामधून ते लेप्टोस्पायरोसिसचे जंतू आपल्या पायाच्या जखमांमधून शरीरामध्ये, याच्यामध्ये थंडी ताप येतो, अंग दुखतं वगैरे होतं, पण याच्यामुळे मोठ्या एक विशिष्ट प्रकारची कावीळ होते आणि त्यामध्ये भीषण दगा होऊ शकतात मूत्रपिंडावर आणि यकृतावर किंवा लिव्हरवरही त्याचा परिणाम होतो. तर हे जे आजार आहेत हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे कीटकांमुळं किंवा प्राण्यांमुळं माणसांमध्ये होतं. एक सर्वात महत्वाची गंमत अशी आहे की आपण पावसात भिजल्यावर, मी माझ्या दवाखान्यामध्ये आणि अनेकदा पाहतो की आपल्याला बऱ्याचदा तरुण वर्गाला अशी सवय असते की जाताना आपण पावसात भिजलो अंग कपडे ओले झाले की ते तसेच दिवसभर कुठं कामाला असतात माणसं दिवसभर तसेच ओले कपडे अंगावर करतात आणि मग त्याच्यामुळं ते ओले कपडे अंगावर राहिल्यामुळं फंगल इन्फेक्शन होतं. मग ते जांघेमध्ये गचकरण होतं किंवा काखेमध्ये होतं स्त्रियांना स्तनाच्या खाली किंवा अजून इतर ठिकाणी सुद्धा जिथं जिथं बळकटे असतात अशा ठिकाणी होतं. दुसरं पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा काय होतं की कपडे असतात ना लवकर वाळत नाही, कपडे असतात ते लवकर वाळत नाही आणि कित्येकदा असं होतं की मग घाई गडबडीमध्ये अर्धवट वाळलेली जी अंतरवस्त्र असतात किंवा अर्धवट ओली अंतरवस्त्र घातली जातात आणि मग ती इलाज नसतो, पटकन कामाला जायचं असतं किंवा पटकन आपल्याला आवरून सगळं काम सुरू करायचं असतं, त्यामुळं ते अर्धवट ओली अंतरवस्त्र घातल्यामुळं सुद्धा फंगल इन्फेक्शन किंवा त्वचेचे आजार होत असतात. हे सगळे आजार जे आहेत हे पावसाळ्याशी संबंधित आहेत. खरं तर पावसाळा जो आहे हा एक खूप प्रसन्न करणारा ऋतू आहे, पण यामध्ये जर आपण काळजी जर घेतली नाही तर हे सगळे आजार होतात. तर मी पुन्हा शेवटी एकच सांगेन की हे सगळे आजार समजून घ्या, हे दरवर्षी होतात, दरवर्षी पावसाळ्याला होतात. फक्त आपण जर काळजी घेतली आपली कुठल्याही आजारामध्ये, जर जे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, त्या आजाराला जर टाळायचं असेल तर आपण त्या आजार समजून घ्या आणि टाळण्यासाठीचे उपाय करा. पुन्हा सांगतो की हवामानामुळं किंवा जे व्हायरसेस होतात त्यासाठी पावसाळी हवामानामध्ये स्वतःचं घर उबदार ठेवा, गरम हा सर्दी वगैरे झाली तर लगेच दाखवा, गरम पाण्याच्या गुळण्या चालू करा, साधं जेवण करा, ताजं आणि गरम जेवण करा, घराच्या आसपास कुठेही माशा डास जमा होतील अशा गोष्टी होऊन देऊ नका. त्याचबरोबर पावसामध्ये भिजणं टाळा, पावसामध्ये भिजलं आपण तर लगेच अंगावरचे कपडे बदलून टाका. पावसामध्ये पावसाळ्यामध्ये पावसामध्ये बाहेर जायचं असेल तर बरोबर छत्री किंवा रेनकोट जवळ ठेवा, कुठेही गर्दीच्या ठिकाणी जाऊन घुसून पावसापासून वाचण्यासाठी थांबू नका आणि कुठेही पाणी साचलं असेल तर त्या साचलेल्या पाण्यातून चालत जाऊ नका. आजार अनेक आहेत पण हे आपले रोजचे आजार आहेत त्याच्याबद्दल आपण हे थोडंसं बोललेलो आहोत. कुणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही येस रमेश टेवे त्यांना म्यूट अनम्यूट करा, हो अनम्यूट करा त्यांना. हा अतुलजी, हा त्यांना अनम्यूट करा. रमेश टेवे बोला बोला, थोडं मोठ्याने बोला. मी जे आता सांगितलंय ते एक प्रतिबंधक उपाय हो आणि दुसरे उपचार हो, म्हणजे झाल्यानंतर काय करायचं आणि होत नाही होत काय करायचं, ह्यामध्ये इम्युनिटी साठी काय करावं हा एक थर्ड म्हणजे हा एक कॉमन आहे सगळ्या ह्याच्यासाठी की आपल्या शरीराची इम्युनिटी वाढवण्यासाठी काय करावं. मी अगदी चांगला प्रश्न विचारलेला आहे रमेशजी. हा जो प्रश्न आहे हा
एका संपूर्ण व्याख्यानाचा विषय होऊ शकतो. नाही सांगतो ना, थोडक्यातच सांगतो. ऐका ना, ऐका ना, ऐका ना, मला नाही ते सांगण्याआधी मला काही गोष्टी तुम्हाला जरूर सांगाव्या लागतील. एक लक्षात घ्या, इम्युनिटी, इम्युनिटी हा ही जी संकल्पना आहे, हा जो कन्सेप्ट आहे, याच्याबद्दल आपल्याकडं खूप गैरसमज आहे, अगदी पराकोटीचे गैरसमज आहे. आणि तुम्ही जे विचारलं की इम्युनिटी कशाने वाढते, लक्षात घ्या, इम्युनिटी हा शब्द आपण वापरला तर ती कशानेही वाढत नाही, कुठल्याही खाण्यापिण्यातून वाढत नाही. मगाशी मला मृदुलाताईंनी सांगितलं की सकाळी त्यांनी काल माझं भाषण ऐकलं, ते याच विषयावर होतं. एक लक्षात घ्या, इम्युनिटी म्हणजे काय असतं तर रोगप्रतिकारक शक्ती असते. ही रोगप्रतिकारक शक्ती जी असते ना, समजून घ्या, हा खूप महत्वाचा विषय, ही रोगप्रतिकारक शक्ती असते ना, ही आपल्या शरीरामधल्या पांढऱ्या पेशी असतात त्यांच्यामध्ये असतात. आणि याचे जे प्रकार आहेत, याचे प्रकार दोन आहेत. एक म्हणजे आपल्याला जन्मजात मिळतं, आईच्या पोटामधून बाळ ज्यावेळेला आईच्या पोटात जन्म घेतं तेव्हाच त्याच्या शरीरामध्ये ती इम्युनिटी येते. म्हणजे बाळ जन्मताना ह्या काही आजारांच्या विरुद्धची रोगप्रतिकारक शक्ती घेऊन ते जन्माला येतं. ठीक आहे, याला म्हणतात इननेट किंवा जन्मजात प्रतिकारक शक्ती. आता दुसरा जो भाग आहे तो आपण प्राप्त केलेली, नंतर प्राप्त केलेली किंवा अक्वायर्ड इम्युनिटी. आता ही कशी येते तर बाळ जन्मल्या जन्मल्या आईचं जे पहिलं स्तनपान घेत त्या पहिल्या स्तनपानातून त्या बाळाला ते सर्व बाकीच्या इतर अनेक आजारांची इम्युनिटी मिळते. ओके, ट्रिपलचं धनुर्वाद, टांग्या, खोकला, घटसर्प याची इंजेक्शन देतो. अनेक ठिकाणी मग हिपॅटायटिस ए बी, मिझल्स, गोवर म्हणजे गोवर, कांजण्या, हिप, मेंदूज्वर यांची लस दिली जाते. मग ही जी असते त्यातून काही इम्युनिटी मिळते. आता दुसऱ्या ज्या आहेत किंवा काही आजारांच्या कुत्र चावलं तो आजार होऊ नये म्हणून त्याचं इंजेक्शन असतं, त्यातून त्याची इम्युनिटी मिळते. किंवा टायफॉइड होऊ नये म्हणून टायफॉइडचं लस आपण घेतो. तुम्हाला पूर्वी आठवत असेल तर जत्रेला किंवा इव्हन पंढरपूरच्या यात्रेला जायचं असेल तर टायफॉइड कॉलराची लस घ्यावी लागायची, तर ती इम्युनिटी त्या इंजेक्शन मधून. आता हे स्वाईन, आपण आता हे जे कोरोनाचं म्हणतोय की कोरोना बद्दलची प्रतिकार शक्ती आपल्यात नाही, कारण त्यासाठी आपण त्या लसीची वाट बघतो. आता सध्या अमुक खा, अमुक गोळी खा, अमुक काढा प्या, अमुक पावडर घ्या, अमुक शास्त्री, महाशास्त्री बाबा यांचे काही प्रॉडक्ट घ्या, हे जे आहे ही शास्त्रीय दृष्ट्या शुद्ध धूळफेक किंवा मी फसवणूक नाही म्हणणार पण दिशाभूल आहे. आता ही रोगप्रतिकारक शक्ती वेगळी आणि आपल्याला आजार होऊ नये म्हणून आपल्या शरीरामध्ये ज्या गोष्टी निर्माण व्हायला पाहिजेत त्या त्या वेगळ्या. कुठलीही गोळी खाल्ल्याने या पद्धतीची शक्ती निर्माण होत नाही. या पद्धतीची शक्ती जर मिळवायची असेल तर त्याला आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवायला लागतं. आणि आरोग्य हे कसं मिळतं तर समतोल आहार वेळच्या वेळी केलेला, योग्य प्रमाणात केलेला. समतोल आहार, रोजच्या रोज केलेला व्यायाम, मग त्यातला एक भाग हा एरोबिक व्यायाम, दुसरा एनरोबिक व्यायाम, त्याच्या जोडीला प्राणायाम किंवा इतर श्वसनाचे व्यायाम, हे व्यायाम. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विश्रांती. विश्रांती म्हणजे झोप, ठराविक वेळेला, ठराविक तास, 7 तास असेल, 8 तास असेल, तुमची जी योग्य झोप आहे ती व्हायला पाहिजे. ह्या तीन गोष्टी. चौथी गोष्ट म्हणजे व्यसन टाळणं. या सगळ्या गोष्टी केल्या आणि जर एखाद्या माणसाचं जर एखादं मोठं व्यसन असेल तर त्याला ती रोगप्रतिकारक शक्ती किंवा आरोग्य त्याचं राहणार नाही. ओके ना. आणि पाचवी आणि सर्वात महत्वाची म्हणजे ताणतणावाचं नियंत्रण. आत्ताच्या जीवनामध्ये ताणतणाव हे आपल्या आरोग्यावर परिणाम करणारा खूप मोठा घटक आहे.
आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळ्या पाळल्या आणि जर ताणतणाव असेल तरी सुद्धा आपल्याला आजार होऊ शकतात. ह्या सगळ्या पाचही गोष्टी ही आरोग्याची जी पाच सूत्र आहेत पंचसूत्र आहेत ही आपण पाळली तर आपण निरोगी राहतो आणि कुठलाही आजार आपल्याला शक्यतो होणार नाही आणि झाला तर आपण चटकन बरे होऊ शकतो. ह्याला म्हणतात रोगबाधित प्रतिकारक शक्ती आणि ती कुठल्याही गोळीतून औषधातून टॉनिक मधून पावडर मधून किंवा इतर कशातून येत नाही. म्हणजे आपण जर असं सांगितलं एका की कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी साधना करावी लागते तशी ही संपूर्ण आरोग्याची साधना आपण अगदी लहानपणापासून हा आपण शेवटपर्यंत जर करत राहिलो तरच आपल्याला ही प्रतिकार शक्ती मिळते. ठीक आहे ओके. त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो आणि खरोखर या गोष्टी आणि तुम्हीच हा प्रश्न विचारलात म्हणून बरं झालं. त्यामुळे तुम्ही कुठलीही गोळी घेत नसणार कुठलाही काढा घेत नसणार याची मला खात्री आहे. तर हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं. अजून कोणाला विचारायचा प्रश्न? अतुल जी कुणी हात वर केलाय? नाही अजून तरी कोणीच हात नाही वर केलाय. मृदुलाताईंना विचार. प्रश्न विचारायचा नाहीये पण थोडस करोनामुळे जे निगेटिव्ह वातावरण झालंय ना करोनामुळे तर त्याला कसं हॅन्डल करावं? म्हणजे ताणतणावाच्या नियोजनात ते येतच आहे. नाही एरवीचा ताणतणाव कसा असतो माहितीये का? फार गमतीशीर गोष्ट आहे बरं का की शोभनाताई किंवा आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. एरवीचा आपल्या जीवनातला ताणतणाव हा रोजच्या धावपळी म्हणून होत होता. सकाळी उठल्यापासून पटपट हे काम ते काम ही जबाबदारी ती जबाबदारी हे करा ते करा त्यामुळे होत होता. आणि कोरोनाच्या काळामधल्या या लॉकडाऊन मध्ये आता हे सगळं धावपळ थांबली या जागेवर बसून लोकांना ताण असेल तर हा जो तणाव आहे हा कामाचा वर्क स्ट्रेस नाहीये. हा जो आहे हा विचारांचा आहे हा समोर घडणाऱ्या गोष्टींचा आहे आणि ही चिंता आहे. हा जो तणाव आहे हा चिंतेचा आहे आणि त्यामुळे तो जास्ती त्रासाचा आहे. साधी गोष्ट आहे टीव्ही जास्ती बघू नका. दिवसातून एकच तास फक्त बातम्या म्हणजे टीव्हीवरच्या बघू नका. दिवसातून एकच तास बघा किंवा मी तर म्हणेन की सकाळी पेपरमध्ये येतात ना तेवढंच वाचा. अशी कुठली गोष्ट घडत नाही की टीव्हीवर झाली ती आपल्याला लगेच कळाली आपल्याला कळाली नाही म्हणून आपलं काही नुकसान आहे. ठीक आहे काही जणांना वाटेल किंवा रात्री 11 वाजता अमिताभ बच्चनला हे झाला कोरोना झाला म्हणून डिक्लेअर झालं पण ते आपल्याला दुसऱ्या दिवशी समजलं तरी चालतं. किंवा अजून काही महत्वाची गोष्ट तर टेलिव्हिजन मधून जे सतत आकडे डोळ्यासमोर येत आहेत इकडं हे झालं तिकडं ते झालं ह्या गोष्टींमुळं म्हणजे मी तुम्हाला सांगतो की साधारणतः आपल्याकडे मार्च मध्ये कोरोना सुरू झाला त्यानंतर सर्दी खोकला झाल्यावर घाबरून येणारे लोक खूप होते पण लॉकडाऊन सुरू झालं 25 मार्चला त्यानंतर दवाखान्यात येणारे पेशंट होते त्यांच्यामध्ये रात्री झोप न येणं छातीत धडधडणं मग हातपाय गळून गेल्यासारखं वाटणं अंगात शक्ती नसल्यासारखं वाटणं ही लक्षणं खूप होत. यामध्ये अगदी शाळेतली मुलं सुद्धा होती वृद्ध आणि मध्यमवयीन लोक सुद्धा होते स्त्री होते स्त्रिया होते होत्या पुरुष होते. सांगायचा मुद्दा असा की हा जो तणाव आहे हा तणाव हा या परिस्थितीमुळे झालेला आहे. हे आपण सगळं बघतोय इकडं गेले तिकडं गेले इतक्या लोकांना झाला आता माझं काय होणार किंवा तुम्ही हे असाल तर माझ्या मुलांचं काय होणार. अनेकांची मुलं परगावी परदेशी आहेत किंवा अनेकांचे नातेवाईक आहेत कोणाचे आई वडील परगावी परदेशी आहेत किंवा असं आहे किंवा कोणाच्या मुली असतील लग्न झालेल्या त्या दुसऱ्या गावी आहेत यांचं काय होईल माझ्या नातवंडांचं काय. हे जे विचार आहेत ना या विचारांमुळे हा त्रास होतो. अर्थात विचार आपल्याला कधीच टाळता येत नाही सतत विचार हे मनात येतच असतात. विचार बंद करणं हे शक्य होत नाही बरं का पण टीव्ही बंद करणं नक्कीच शक्य होतं. पण त्यासाठी दुसरी गोष्ट अशी की आपला जो वेळ आहे
त्या वेळेचं नियोजन सदुपयोग करा. आपल्या ज्या काही राहून गेलेल्या गोष्टी आहेत, काही वाचायची पुस्तकं राहून गेली असतील, काही गाणे ऐकायची राहून गेली असतील, किंवा एखादा छंद तुमचा करायचा राहून गेला असेल, तर तो जरूर करा. अनेक जणांनी मी पाहिलंय की नातेवाईकांशी व्हिडिओ कॉलिंग करून गप्पा मारतात. आता आपण जे जमलोय अशा पद्धतीचं व्हिडिओ कॉलिंग करून इतरांशी गप्पा मारता येतात. आपले दूरचे नातेवाईक कुठलेही असतील त्यांच्याशी गप्पा रोजच्या रोज गप्पा मारता येतात. जे तुमचे जुने मित्रमैत्रिणी असतील, हे नातेवाईकांचं मित्रमैत्रिणी असतील, त्यांचेही ग्रुप्स हे करून तुम्ही गप्पा मारू शकता. मगाशी मी पाहिलं की काही जणांनी खूप अगदी आठवणींनी मला यांच्याशी बोलायचंय, मला यांच्याशी बोलायचंय, मनामध्ये हे राहून गेलेलं असतं, अरे आपण खूप दिवस बोललेलो नाही आहोत. तर हे करा. एखादा छंद असेल तुम्हाला, विशेषतः ते कलांचे छंद आहेत, गायन, वादन, चित्रकला, इवन नृत्य, याच्यामध्ये जर आपण हे केलं तर हे तणाव नक्कीच कमी होईल. आणि फक्त एकच सांगतो की ज्या लोकांना काही मानसिक छोटेसे आजार असतील पूर्वीपासून, काही चिंता असेल किंवा डिप्रेशन असेल ज्यांना पूर्वी असेल, त्यांना मात्र हे असेल तर त्यांनी आपल्या डॉक्टरशी बोलून, सायकॅट्रिस्टशी बोलून आपले डोसेज ऍडजस्ट करून घ्यावेत किंवा त्यासाठी हे करावं. पण इतर सर्वसाधारण लोकांना त्या गोष्टीपासून मन हटवा ज्या गोष्टीचा त्रास होते त्याच्यापासून मन ज्या आवडत्या गोष्टीकडे जाऊया. निश्चित चांगला प्रश्न विचारला तुम्ही. आणि हे जीवनाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये खरं आहे की जो वाईट विचार आपण झटकून टाकला आणि सकारात्मक विचार घेतला की बऱ्याच गोष्टी या सहज साध्य होतात. प्रातिनिधिक म्हणूनच विचारला. बरोबर, अगदी अगदी. येस येस, बोला ना शोभनाताई. हा विचारा विचारा. मला विचारायचंय, आता पेपर बद्दल आलेलं आहे की त्या असतात वगैरे, तरी जर असं मुलांचं म्हणणं आहे पेपर नाही वाचला तर काय बिघडत, तर आम्ही त्याच्यावर डेटॉल वगैरे मारतो, तर ते कितपत फरक, आम्हाला ते हवाच असतो पण अजून मुलांना ते पटत नसतं की नको पेपर, तर याच्या विषयी तुम्ही जरा. ज्योत्स्नाताई ऐकू येतोय ना आवाज? हो येतो. 16 मार्च च्या सुमारास महाराष्ट्रातले सगळी वर्तमानपत्र ही बंद झाली आणि ते केवळ एका अफवेमुळे झाले. वर्तमानपत्रातून करोना पसरतो हे पूर्णपणे धादांत निकालच खोटं आहे, चुकीचं आहे. वर्तमानपत्राच्या कागदामधून करोना पसरत नाही. आलं लक्षात? हे जे वर्तमानपत्र तयार होतं ते संपूर्णपणे मशीनने तयार होतं, कुठेही मनुष्याचा हात लागत नाही. आता प्रश्न येतो तो आपल्या घरी टाकणाऱ्या लोकांना. तो टाकणारा जो माणूस आहे, ठीक आहे, त्याच्यातूनही होत नाही, त्यांनी पूर्ण काळजी घेऊन ते टाकतात. तुमच्या समोर आल्यावर, अलग लक्षात, तुमच्या समोर वर्तमानपत्र आल्यावर तुम्ही तो, तुम्हाला जर भीती वाटत असेल तरी तो तुम्ही वाचा. कोरोनाचा जंतू जो आहे किंवा जो विषाणू जो आहे तो असा उडून तुमच्या शरीरात जात नाही. तर त्या समजा अगदी आपण वाईटात वाईट धरू की तुमच्याकडं जो वर्तमानपत्र येतं ते रोज करोनाच्या कोट्यावधी विषाणूंनी माखलेलं आहे असं आपण एक मिनिटभर गृहीत धरू. त्याला तुम्ही ते उडून तुमच्या शरीरात जाणार नाही आहे, जरी कोट्यावधी असले तरी. तुम्ही ते हाताने धरलात, पेपर वाचलात, तो पेपर तुम्ही ठेवलात, त्यानंतर तुमचे हात ते वाचत असतात. वाचून झाल्यावर तुमचे हात नाका तोंडाला डोळ्याला लावू नका, कारण ते फार तर काय होईल, तुमच्या तिथून तुमच्या हाताला लागतील त्या वर्तमानपत्रातून. आणि ते हात जर तुम्ही नाका तोंडाला डोळ्याला लावले तरच तुमच्या शरीरात जातात. त्याच्यामुळे साधी गोष्ट आहे, वर्तमानपत्र जरूर वाचा, अगदी पूर्ण बारकाईने वाचा. वाचून झाले की तुमचे हात स्वच्छ, नाका तोंडाला लावण्यापूर्वी तुमचे हात शास्त्रीय पद्धतीने, माहितीये ना कशी करून दाखवू, 6 टप्पे असतात, 20 सेकंद आपल्याला ते हात धुवायचे असतात. तर त्या पद्धतीने हात धुवायचे आणि मग ते कोरडे करायचे, तुम्हाला काही प्रकार कुठल्याही प्रकारचा जंतू संसर्ग होणार नाही. हे त्याच्यावर स्प्रे टाकणं हे फारच चुकीचं आहे. तुम्हाला मी गमत सांगतो की हे साधारणतः मार्च पासून जून 2 पर्यंत महाराष्ट्र टाइम्समध्ये माझे ते प्रश्नोत्तरांचं एक सदर चालू होतं करोना, त्याच्यामध्ये हे इतक्या वेळा प्रश्न यायचे, लोकांना ते इतकं हे करायचं की काही त्याच्यामध्ये तसं नव्हतं. एक एक व्यक्ती हे असं नोटांमधून पसरतं असंही लोकांच्या डोक्यात आहे. तर एका व्यक्तीने असं केलं की ते जाऊन नोटा आल्या की ते रोज ते धुवायचे आणि मग त्यांना इस्त्री करायचे.
असे उद्योग करण्यापेक्षा हात स्वच्छ धुवा, त्याला तुम्ही ज्या नोटांना वापराल किंवा कुठल्याही गोष्टीला हे करा, हे करोना पासून दूर राहण्याची तीन मुख्य तत्व आहेत. त्याच्या पलीकडे चौथं तत्व नाही. पहिलं जे आहे ते म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, एकमेकांमध्ये 3-6 फूट अंतर ठेवा. कारण तो जो जंतू आहे तो त्याच्यापेक्षा पुढे जात नाही, खोकला तरी जास्तीत जास्त 6 फुटापर्यंत जातो. दुसरं जे आहे तो मास्क वापरा, म्हणजे ते जे आहे ते समजा असे जे हवेतून येतील तुमच्या शरीरात जाणार नाही. आणि तिसरं म्हणजे हात स्वच्छ, म्हणजे सॅनिटाईज धुवा किंवा साबणाने, पण ते व्यवस्थित पद्धतीने धुवा. आणि चेहऱ्याला हात लावण्याआधी धुवा. तुमचं वाचते दरवेळेला महाराष्ट्र टाइम्स. नाही मुलांना पटत नव्हतं मी केलं, मला मला तुम्ही वाचते पेपर वाचा, फक्त तोंडाला हात लावू नका, हात धुवा स्वच्छ. हा शोभना मी वाचते. कोरोनाच्या विरुद्ध एखादी विशेष खबरदारी घेतली पाहिजे का? नाही असं कुठलंही नाही. पार्किन्सनचे जे आहे एक लक्षात, हे जे कोमॉर्बिड कंडिशन आहेत याच्यामध्ये पार्किन्सन नाही. पण पार्किन्सन हा साधारणतः हा वृद्धापकाळात किंवा ठराविक वयानंतर जास्ती होत असतो. त्याच्यामुळे हे सर्व सिनियर सिटीजन असतात. कुठल्याही 55 वर्षाच्या पुढच्या वयाच्या स्त्री पुरुषांना हा त्रास होऊ शकतो, म्हणजे कोरोनाचा धोका असतो. त्यांच्यामध्ये तो लवकर होतो, त्यांना तो जास्ती गंभीर वाढतो आणि त्याच्यामध्ये मॉर्बिडिटी किंवा मृत्यूची शक्यता जास्ती असते. त्याच्यामुळं पार्किन्सनचे जे आपले मित्रमंडळ किंवा आपले जे सभासद आहेत हे सगळे सिनियर सिटीजन आहेत, म्हणून त्यांनी काळजी घ्यायची. त्यांना पार्किन्सन आहे किंवा पार्किन्सन्स कंडिशन डिसीज आहे म्हणून त्यांना कुठलाही त्रास होणार नाहीये वेगळा. आलं लक्षात? इतर तुमच्या वयाच्या इतरांना जो त्रास आहे तोच तुम्हाला तेवढाच धोका. त्याच्यामुळं पुन्हा तत्व हीच तीन तत्व पाळायची. आणि सध्याच्या याच्यामध्ये शक्यतो 60 वर्षाच्या किंवा 65 वर्षाच्या लोकांनी कारणाशिवाय किंवा खरं तर बाहेरच पडू, तरी आपण रस्त्यानी पाहतो की अनेकदा भाजी घ्यायला किंवा किराणा मालाचं सामान घ्यायला बँकेत जायला बरेच ज्येष्ठ नागरिक जातात. तर शक्यतो त्यांनी ते टाळावं. अगदीच नाईलाज असेल, घरी कुणी मदतीला नसेल तर त्यांना जावं लागतं, त्यावेळेला ह्या गोष्टी त्यांनी पाळाव्या. आणखीन कोणी? किरण दोषी कोण आहेत? किरण दोषी कोण आहेत? माझे मित्र आहेत. नमस्कार. तुमचा चेहरा जरा वर येऊन बघू द्यात आणि तुम्हाला अनम्यूट करून मला तुमचा आवाज ऐकायचा आहे. किरणजी तुम्हाला अनम्यूट करा. लाल याच्यावरचा बाण येतो निघून. हा नमस्कार, काय म्हणता? बरे आहात? बरे आहे. अजून तरी बरे. काही प्रश्न वगैरे नाही ना? प्रश्न फारसे काही नाही. मी एवढं क्लिअर कट सगळं एक्सप्लेन केलेलं आहे, त्यात जास्त प्रश्नाला चान्सच राहत नाही. थँक्यू. विनीताताई तुम्हाला काही विचारायचंय का? मला ते म्यूट आहेत ते म्हणायचं, काहीतरी प्रश्न विचारायचं म्हणाले ते सकाळी, पण ते दिसत नाहीये त्यांचं. हे आहेत आहेत, त्यांना अनम्यूट करा. हो अतुलजी. हो केलं केलं. हा शरद पटवर्धन ना? हो तुम्ही अनम्यूट करा, अनम्यूट करा तुम्हाला. कोरोना बद्दल विचारायला हरकत नसेल तर मला एक प्रश्न असा आहे की जी आपण 1 कोटी वगैरे अशा काहीतरी चाचण्या केल्या, त्या साऱ्या चाचण्या त्याचे किट्स चायनीज सोर्सेस होते का दुसऱ्या कुठल्याच देशातून तसे काही वेगवेगळे किट्स आलेले आहेत ते आपण वापरतो आहोत? चायनीज नाहीये, चायनीज जे आले होते ते आपण परत पाठवले. जे आहे ते परत पाठवले आपण. नाही पण आताचे जे किट्स आहेत ते कुठल्या देशातून आलेले आहेत?
ते आलेले कोरिया मधून आलेले आहेत. आता जे अँटीजेन टेस्टिंग आहेत ते कोरिया मधून आलेले आणि बाकीचे ते अमेरिकेतून आलेले. याच्यातून जो स्राव बघायचा तोंडातला आणि चाचणी करायची ती ज्याला दोन दोन तीन दिवस खेळले लागतात अशी तक्रार आहे. आरटीपीसीआर आरटीपीसीआर म्हणून जी टेस्ट आहे की ज्याला तीन दिवस लागतात त्याचे अमेरिकेतून आणि युके मधून किंवा अशा इतर राष्ट्रातून आलेले चीन मधून आलेले नाही. आणि अँटीजेन टेस्टिंग म्हणून रॅपिड टेस्टिंग नवीन आलेली आहे ती कोरियन कंपनीची आहे. आणि भारत सरकारनी आपल्या आयसीएमआरनी त्यांच्या त्या सर्व किट्सच्या प्रमाणबद्धतेची किंवा याची पूर्ण तपासणी करून मगच त्यांना परवानगी दिलेली. त्याच्यामुळे याच्यात चायनीज किट नाही आहे. घाबरायचं कारण नाही. भारत सरकारने पूर्णपणे चीनच्या चीनी गोष्टी वापरायच्या नाहीत असं ठरवलेलं आहे. प्रश्न असा होता की कोरोनाची जी काय एक टेस्ट रिपोर्ट जो असतो पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह त्याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह असा रेफरन्स काय आहे. आणि दुसरा त्यातला मुद्दा असा की साधारणपणे आपण ज्या टेस्ट करतो कुठल्याही ब्लडच्या किंवा ज्या असतील आरबीसी डब्ल्यूबीसी वगैरे सुद्धा त्याच्यामध्ये साधारणपणे डायग्नोसिस टू बी क्लिनिकली कोरॅबोरेटेड अशा आशयाचे खाली टिपण असतं नोट असते. तर याच्यामध्ये कित्येक केसेस म्हणजे आपल्या मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे 80% असिम्प्टोमॅटिक आहेत त्यांना सिम्प्टम्स नाही. तर त्या बाबतीमध्ये दुसरी काय टेस्ट आहे की क्लिनिकली किंवा कसं की डॉक्टरांनी कसं कन्फर्म करावं आणि त्याच्यातली क्वांटिटी किती की इतके व्हायरस आहेत म्हणजे मग हा पॉझिटिव्ह आहे इतके व्हायरसपेक्षा कमी येतो म्हणतो ती काय आहे. आता आरटीपीसीआर जी टेस्ट आहे प्रत्येक शेवटी जसं आपण म्हणतो की हे मशीन आहे ते किती काम करणार ते ठरतं. त्या प्रत्येक मशीनची एफिशियन्सी असते. तशा प्रकारे हे जे करोनाचे दोन्ही प्रकारच्या ज्या टेस्ट आहेत आरटीपीसीआर आणि अँटीजेन टेस्ट या दोन्हीमध्ये त्यांची जी निर्णय शक्ती आहे किंवा त्यांचा जो रिझल्ट आहे याच्यामध्ये साधारणतः 90% जास्ती हे आहे. म्हणजे 90% जे रिझल्ट येतात ते बरोबर येतात 10% चुकू शकतात. म्हणजे पॉझिटिव्ह आलेला जो चुकलेला असेल त्याला फॉल्स पॉझिटिव्ह म्हणतात आणि बरोबर असेल जर निगेटिव्ह चुकला तर त्याला फॉल्स निगेटिव्ह म्हणतात. तर हे हा एक भाग झाला. आता दुसरा प्रश्न असा की तुम्ही जे म्हणताय की क्वांटिटेटिव्ह काय तर क्वालिटेटिव्ह याच्यामध्ये फक्त येस नो एवढंच कळतं. मग त्याच्यामध्ये त्याचा तो जो टायटल आहे तो किती आहे तो बघितला जातो. बरं का थोडस जरा गहन आहे. बरं का आणि तिसरं जे तुम्ही मला म्हणला की जे एसिम्प्टोमॅटिक लोक आहेत त्यांना कसं ओळखायचं तर आता हे बरोबर आहे की 80% लोक हे उद्धव ठाकरेने हे संपूर्ण जगामध्ये असं आहे की 70-80% लोक हे करोना पॉझिटिव्ह असतात त्यांना म्हणजे करोना पॉझिटिव्ह पैकी 70-80% लोकांना कुठलंही लक्षण नसतं किंवा किरकोळ लक्षण असतं. आता यामध्ये असं आहे की त्या माणसाला काहीच त्रास होत नाही तेव्हा त्याला माहिती नसतं त्यामुळे तो स्वतः जाऊन टेस्ट करत जसं लक्षण असल्यावर ताप आला अंग दुखलं खोकला सुरू झाला दम लागला तर केली जाते. त्याच्यामुळे तो हे होत नाही तेव्हा त्याला काहीच त्रास होत नाही त्याला तो होतो आणि तो बराही होतो. पण ही व्यक्ती करोना जी पॉझिटिव्ह आहे ज्याच्यामध्ये करोनाचे जंतू त्याच्या शरीरात आहे पण टेस्ट केलेली नाही एसिम्प्टोमॅटिक आहे हा ज्यावेळेला इतर निरोगी लोकांच्या संपर्कात येतो त्यावेळेला त्याच्यापासून इतरांना होऊ शकतो म्हणून त्याची तपासणी. आता त्यामध्ये असं की ह्या माणसाला ह्या एसिम्प्टोमॅटिक माणसाला होतो कुठून तर ते कुठली तरी पॉझिटिव्ह व्यक्तीकडूनच होतो. हो की नाही एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह झाली तर ती ज्यांना ज्यांना बाधित करते त्याच्यामधलेच 80% लोक हे एसिम्प्टोमॅटिक निघतात. त्यामुळं हे जर शोधून काढायचं असतील तर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हे आपल्याला जास्तीत जास्त सखोल आणि व्यापक करायला हवं. म्हणजे असं आहे की एखादा माणूस हा साधारणतः त्याचं ते गणित आलेलं आहे की 7 दिवसात कमीत 300 लोकांना इन्फेक्ट करतात. साधारणतः त्याचा इन्फेक्टिव्हिटी पिरियड जर आपण 2 आठवडे धरला 21 दिवस ते 28 दिवस आहे हा जर 2 आठवडे धरला तर तो 50-100 लोकांना करतो. पण आपण टेस्ट कुठले करतो आपल्याकडे किट्स लिमिटेड आहे त्याच्यामुळे फक्त त्याच्या घरातले 4-5 लोक सोडले किंवा अगदी त्याच्या जवळ ऑफिसमध्ये असले तर ते
खासदार लोक सोडले तर ते केले जात त्यांनी याचं आणि लोकही याला काही हे देत नाही म्हणजे सपोर्ट करत नाही किंवा सहकार्य करत नाही. एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह निघाल्यानंतर त्यांनी हे लिहून दिलं पाहिजे की गेल्या 10 दिवसात मी कोणाकोणाला हे केलं त्या सगळ्यांच्या टेस्ट व्हायला पाहिजे. ते होत नाही हां आणि तेवढं सहकार्य लोकांकडून. आता आयडियली तुम्ही पाहिलं तर आपल्याला एसिम्प्टोमॅटिक शोधून काढायचे असतील तर याच्यावर भारतीय लोकांचे प्रत्येक माझं उत्तर पूर्ण झालंय. जर कुणाचं बाकी काही प्रश्न नसतील तर आपण थांबूया तिथे. हा बोला. हा विचार ना. आपलं नाव काय? आपलं नाव काय? अतुलजी सगळ्यांना म्यूट करा. म्यूट ऑल करा. ते आता प्रश्न विचारला त्यांनाही अनम्यूट करा. त्यांनाही अनम्यूट करा. हा हो हो त्यांनाही करतो. बरं ठीक आहे मी उत्तर देतो. नाही मला त्यांच्याशी बोलून उत्तर द्यायचं होतं. त्यांनी असा प्रश्न विचारला की सारखं असं म्हणतात की गरम प्यावं. हा मला एक प्रश्न पडतो असं कोण म्हणत? असं कोण म्हणत? असं मी तर म्हणत नाही किंवा कोणी डॉक्टर्स म्हणत नाही सारखं गरम प्यावं. हे कोण म्हणत? ते व्हॉट्सअप मध्ये आलेले मेसेज म्हणतात किंवा हे असे आलेलं हे म्हणतात. असं काही नाहीये. एक लक्षात ठेवा, साध्या कोमट पाण्याच्या गोळ्या 3 ते 4 वेळा करा. सारखं गरम पाणी प्यायचं काही कारण नाही. याचं मुख्य कारण असे की गरम पाणी पिऊन आपण तो घशामधून पोटात जातो. हा आणि कोरोनाचा व्हायरस जो आहे हा व्हायरस हा घशामधून श्वासनलिकेत जातो. तो श्वसन संस्थेचा विषाणू आहे. त्याच्यामुळे गरम पाणी प्या किंवा साधं पाणी प्या त्याच्यावर काही परिणाम होणार नाही. पण ज्या वेळेला तो नाकातून घशात जातो तिथे घशाच्या पुढे अन्ननलिकेचा आणि श्वासनलिकेचे 2 मार्ग एकत्र आलेले असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये काळजी घ्यावी लागते. हॅलो. ठीक आहे तर हा त्याचं काही काही बाकी प्रश्न नाही. शुभनाताई आपण इथं थांबूयात आता. आपण सर्वांनी खूप छान सगळ्यांनी ऐकलेलं आहे.
आणि आपण बोलवलं त्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो. सगळ्यांनी खूप छान ऐकून घेतले, प्रश्नही खूप चांगले विचारले. मृदुलाताई नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद बोला. तुम्ही इतका वेळ काढून आला, इतकी सगळी अगदी आमचे काही काही बालबोध असतात प्रश्न, तरी सुद्धा न कंटाळता उत्तर दिली. खरंच विषयाच्या बाहेर असेल सुद्धा, आणि हे वाटलंच होतं की कोरोना बद्दल तुमच्यापर्यंत येणार म्हणून, तर खूप खूप धन्यवाद. आणि मला सुरुवातीला दिसले नव्हते पण अनिल शेंडे अमेरिकेहून उपस्थित आहेत बरं का, आता त्यांची सकाळ असेल इतक्या लवकर ते उपस्थित झालेले आहेत सभेला. आणि सर्वांचे खूप खूप आभार. अच्छा, अनिल शेंडे अमेरिकेतून बोलतो. नमस्कार. हो नमस्कार. तुम्ही अमेरिकेत कुठे आहात अनिल? व्हर्जिनिया. इथं कशी काय परिस्थिती? व्हर्जिनिया तेवढं जास्त नाहीये, इतर ठिकाणी बरंच वाढलंय. व्हर्जिनिया तेवढं मी पाठवते. मर्णिका वाचाल म्हटलं, मर्णिका मला पीडीएफ मध्ये असेल तर पाठवलीत तरी चालेल. ओके, तुम्ही बाकी काही हे नाही, पुन्हा केव्हाही बोलवा, मी आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू डॉक्टर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू.